संकटाच्या काळात पुढे ढकलल्या गेलेल्या 12 नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावाला आता मुहूर्त मिळाला आहे अशी माहिती मिळत आहे। पुढे होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव होण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसे यांचे देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेले आहे। तर आता विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागींच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन पुढील मंजुरीसाठी राज्यपालाकडे पाठवल्यात येणार जाणार आहे असे सांगितले जात आहे। महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का याबाबत देखील राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। एकनाथ खडसेंना विधान परिषदेवर संधी मिळते ते खडसेंवर संघटनेची जबाबदारी दिली जाते हे पाहण्यासारखे आहे। कार्यकारी अध्यक्षपद पण खडसे यांच्यासारखे तयार केले जाणार अशी ही चर्चा होती। त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार अशी ही चर्चा आहे पण या मात्र फक्त चर्चा आहेत। जर खडसेंचे नाव विधान परिषदेसाठी राज्यपालांनी मान्य केले नाही तर खडसेंना हा मोठा धक्का असू शकतो व महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पुन्हा एकदा पाहावयास मिळू शकतो। Thank you.